पहिला चेंडू परशुरामांना राईट आर्म ऑफ द विकेटला मारा, यावेळी मात्र काय झालं, स्लो पद्धतीचा चेंडू गुरुगंज वर पडलेला चेंडू मात्र ऑफच्या दिशेने तो तटवला, पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत मात्र श्रीगणेशा होतो वाघमात संघाचा एक या धावने। तर विचार केला दोन्ही संघ मात्र मजबूत संघ मानले जातात, केसीसी विरुद्ध वाघमाळ, केसीसीचा मनीष मात्र दिसत नाहीये, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी परशुराम अण्णा स्वतःच्या हातात गोलंदाजी घेताना दिसत आहेत। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पुढचा चेंडू निघालेत, यावेळी काय झालं, परत एकदा गुडलिनचा चेंडू थोडा स्लोअर पद्धतीचा बॅटच्या रडार मध्ये नाही आला, तोपर्यंत एकदा पूर्ण करून वाघमाळ संघ मात्र जातो दोनच्या घरामध्ये, बिनबाद दोन धावा। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळी मात्र काय झालं बघण्यासारखे असेल, हा पंच मात्र दोन हात फैलावतायत, घोषित करतात अवांतर धाव, धाव संख्या एक ने वाढून जाऊन पोहोचेल ते तीनच्या घरामध्ये। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळी मात्र काय झालं, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसतोय, पंच निर्णय कळवायचा आहे यावेळी मात्र, तोपर्यंत आपण जाऊया सोमेश्वर वाडी वर्सेस बालेगर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश आंबिवले, याला मात्र संतोष गुरुजी पंच निर्णय कळवायचा आहे, प्रतीक्षा असेल वाईट नाही, ओके फक्त अवंतर एक धाव बाईकच्या स्वरूपात, तो पंचांची कामगिरी करण्यासाठी अण्णा गाडवे तसेच विशाल मांढरे नामांकित खेळाडू मात्र या सामन्याचे पंच असतील। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळी मात्र काय झालं, परत एकदा स्लो पद्धतीचा चेंडू कटवलेला आहे आणि जोपर्यंत फील्ड होईल फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव अंकित केली जाते वाघमाळ संघाकडून, धाव संख्या जाऊन पोहोचली ती विलास आणि राजेश, आता राजेश स्ट्राईकवर असेल नॉन स्ट्राईकला असेल तो विलास, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा परशुराम अण्णा यांचा, यावेळी काय झालं, यावेळी पुढे येऊन आणि मात्र सपझेल लॉंग ऑफच्या दिशेने देऊन परत राजेश, पहिला हादरा लागतो वाघमाळ संघाला, पहिला बळी मिळवताना दिसतात केसीसी संघाकडून परशुराम अण्णा। तर या मॅचचा विचार केला तर या ग्रुप मधली सेकंड मॅच असेल केसीसी विरुद्ध वाघमाळ, तर पहिल्या गड्याच्या मोबदल्यात धाव संघ पूर्ण करताना दिसला वाघमाळ संघ पाच, आता मात्र स्ट्राईक वर जातो विलास, नॉन स्ट्राईकला नौका फलंदाज दीपक, यावेळी मात्र या षटकाचा विचार केला तर परशुराम अण्णाने अक्षरशः फलंदाजांना नाचवलं या षटकामध्ये। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळी काय झालं, अक्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न फसतो लेग बायच्या स्वरूपात, मात्र एक धाव पूर्ण केली जाते विलासाच्या मार्फत, षटक समाप्तीचा इशारा येतो पंच अण्णा गाडवे यांच्या मार्फत, एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती सहाच्या घरामध्ये एक बाद सहा, असं काहीतरी समीकरण एक षटक समाप्तीनंतर वाघमाळ संघाचं। पटेल चषक 2021 यूट्यूब लाईव्ह एमसीए पंच आणि अनोखी अशी मेजवानी आपल्या समोर, पहिला दिवस दुपारचं सत्र शांत संत्र चाललंय, लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत या पटर चषक 2021 च्या पहिल्या दिवशी। वैयक्तिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय रोहन, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळी मात्र स्ट्राईकला विलास, यावेळी काय झालं, अक्रॉस द फटका बघण्यासारखं बेधुंद मारलेला फटका, बहिणा भीती फक्त छत्रपतींचा छावा, निघाल्या सहा धावा, निघाल्या कोणासाठी तर वाघमाळ संघासाठी, काय फटका होता, स्टान्स बदलला, बॉल बघितला आणि थेट फिरून दिला काव कोणाच्या दिशेने सहा धावांसाठी।
पहिल्या चेंडूवर हा घातक फटका विलाच्या बॅटमधून निघाला, सांगून गेलं टायगर अभी जिंदा आहे. काय स्कोर होईल बघितलं सर्व मॅचिंमध्ये, तर मला वाटतं दुसरी मॅच ही 61 रनांची झाली, तर नंतरच्या मॅचेस सर्व स्लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला भेटल्या. ही मॅच मध्ये वाघमारा संघ किती स्कोर आकळेल, किती धावा जमवेल बघण्यासारखे असेल. परत एकदा रन निघाला राईट मोठ्या विकेटचा, मला स्ट्राईकला तोच फलंदाज विलास. यावेळी काय झालं, विलासच्या बॅटमधून बघण्यासारखा फटका, काउकोर्नाच्या वरून तोडून फोडून निघालेला षटकार. तब्बल 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 80 मीटरचा हा फटका निघाला हवेच्या विरुद्ध मारलेला हा फटका. परंतु काय लाजवाब फटका होता विलासाच्या मार्फत. का फटका होता लाजवाब, स्टान्स बघण्यासारखं होता. स्टान्स बदलला तर तुम्ही मात्र नजर त्या चेंडूवर ठेवली पाहिजे, आणि त्या चेंडूवर नजर ठेवली आणि काय क्लास दाखवला विलासने आपल्या बॅटचा. काय फटका होता लाजवाब फटका काव कोणाच्या विरुद्ध. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आपल्याला 4 ते 5 षटकं फक्त खेळायला भेटतात, आणि त्या षटकांमध्ये आपले नवनवीन फटके मात्र विलास आपल्याला दाखवताना दिसतो. राईट आर्म ऑफ द विकेटचा मारा रोहन निघालाय तोच फलंदाज. यावेळी मात्र काय झालं, परत एकदा यस काव कॉर्नर तोडला, परत एकदा तिसरा षटका सलग षटकारांची हॅट्रिक मात्र विलास पूर्ण करताना दिसतोय. काय फटका मारताना दिसतो, लोअर पद्धतीचा फुल टॉस चेंडू, आणि त्या चेंडूला मात्र काव कॉर्नरच्या दिशेने तटकवलेला 6 धावांसाठी विलासच्या बॅटमधून. धाव संख्या मात्र आता तेजीने वाढते, जसा महागाई तेजीने वाढते तसेच धाव संख्या मात्र वाघमार संघाची 24 आकड्यावर पोहोचली. पहिला फटका अक्रॉस झाला तो मात्र लेगच्या साइडने, दुसरा फटका लाजवाब बघण्यासारखा तोडून फोडून काऊ कॉर्नरच्या वरून षटकार, तिसरा फटका मात्र त्याच्याहून क्लास दाखवताना लोअर फुलटॉसला लागलेला हा काऊ कॉर्नरच्या दिशेने तिसरा फटका. काय अफलातून फलंदाजी विलासाच्या मार्फत बघायला भेटते. आता मात्र स्कोर समीकरण सगळे बदलताना दिसतंय दुपारच्या 17 मध्ये. परत एकदा राईट आर्म ऑफ द विकेटचा मारा, यावेळी मात्र काय झालं, यावेळी मात्र दिशा दिली गेली आहे चेंडूला. जोपर्यंत फील्ड होईल फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र धाव संख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचती ती 25 घरामध्ये, 1-25. आता मात्र पहिल्यांदाच दीपक स्ट्राईक वर दिसत. या षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूला मात्र विलासने आसमानी जंगी तोल षटकार लावले, तदनंतर मात्र चौथ्या चेंडूला 1 धाव पूर्ण करून नॉन स्ट्राईकला विलास आला. पुढच्या चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट मारा, यावेळी मात्र काय झालं, यावेळी मात्र समजदारीच क्रिकेट वाघमार संघाकडून आपल्याला बघायला भेटतंय. कारण की जर विचार केला तर विलास हा खेळाडू फॉर्म मध्ये दिसतोय, तर दीपकने काय केलं तर नॉन स्ट्राईकला जाऊन उभा राहिला आणि विलासला मात्र स्ट्राईक दिले. काय समजदारीच क्रिकेट खेळतात वाघमार संघ. दुसरे प्रगतीपथावर असताना मात्र धाव संख्या पूर्ण करतोय 25 आकड्यावर. राईडा मग दोघांचा मारा, यावेळी काय झालं, यावेळी मात्र पंच 2 हात फायला होत आहेत, दाखवून देतात की तू सर मारा केलाय गोलंदाजाला. धाव संख्या 1 ने अंकित केली जाते वाघमारच्या खात्यामध्ये, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27 आकड्यावर. रन निघाला राईटा मग दोघांचा मारा, यावेळी मात्र विलास परत एकदा स्ट्राईक वर. यावेळी मात्र परत एकदा काऊ कोर्नर तोडण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय, इनर एज लागते जोपर्यंत फील्ड केली जाईल आणि फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा अंकित केल्या जातात या 2 बॅट्समॅनच्या माध्यमातून. षटक समाप्तीचा इशारा येतो पंच जगू मांढरे यांच्या मार्फत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29 घरामध्ये, 1-29. काय कमबॅक केलंय
बागमाळ संघाकडून पहिल्या षटकात मात्र 6 धावांचा झेपत नंतर मात्र ह्या षटकावर अगदी तुटून पडले दोन फलंदाज, खास करून विलास। काय फटके मारले, पहिले तीन फटके बघितले तर लाजवाब फटके विलासाच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटले। मित्रांनो, यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, आपण तब्बल 194 देशांमध्ये चित्रफित केली जाते आणि विलासचे ते षटकार मात्र 194 देशांमध्ये प्रसारित झाले। काय फटके होते, तिसरं षटक घेऊन जातोय जया। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल, त्यावेळी काय झालं, स्पीड चांगला आहे परंतु दिशा बिघडलेली होती, तर त्यामुळेच काय पंचाने सर मारा घोषित केलाय। जीवनात मित्रांनो, जीवनात दिशा बरोबर दशा, दशा जर तुम्हाला पाहिजे असली तर जीवनात दिशा महत्वाची असते आणि ती दिशा मात्र बरोबर असली तर तुम्हाला दशा नक्कीच मिळते। जया निघाला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळी काय झालं, यावेळी काय चेंडू टाकला गेला जयाच्या मार्फत, लेगटन आपण म्हणूया त्याला, पडल्यानंतर काय कट झाला 60 अंशाचा कोण तरी नक्कीच असेल त्यामध्ये, अप्रतिम गोलंदाजी जयाच्या मार्फत। यावेळी मात्र काय निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी केली जाते, तपवली गोलंदाजी कशी असावी तर जया दाखवून देतोय। यावेळी काय झालं, यावेळी लेगटन करण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन बीट झाला, लेग बायच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाते विलासाच्या मार्फत। रिटायर्ड हल्ट दीपकला मात्र केलं जातोय बागमाळ संघाकडून आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र अतुल स्वतः कर्णधार या टीमचा मैदानामध्ये दाखल झालाय। अतुल एक नावाजलेला फलंदाज आहे, अतुलची हा एक इंडियन आर्मी मध्ये असलेला खेळाडू, आपल्या खेळाची आवड जोपासना करण्यासाठी तो दिवाळीमध्ये येतो आणि फटाके चषक आवर्जून खेळतो असा हा क्रिकेट प्रेमी फौजी। आता मात्र कोचवाडीच्या मैदानामध्ये निघाला जया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळी मात्र काय झालं, लेगटन करण्याचा प्रयत्न आणि रे काय सुंदर चेंडू, पडल्यानंतर मात्र काटा बदलतोय, बॅट्समनला तो समजत नाहीये, निर्धाव चेंडूचे सांगता होताना दिसते या जयाच्या गोलंदाजीमध्ये। परत निघाला जया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळी ऑप्टनचा मारा होता, परत एकदा अतुलला तो समजला नाही, लेग बायच्या स्वरूपात परत एक धाव अंकित केली जाते वाघमाळ संघाच्या या दोन फलंदाजाकडून। विलास आणि अतुल ही जोडी मात्र शेवटची 4-5 वर्ष बघितली तर अक्षरशः जोडीने गाजवलेलं दिसते ते पठार, ती जोडी अतुल आणि विलास। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा जयाचा, यावेळी काय झालं, फुल टच चेंडू मात्र काय बघण्यासाठी बघण्यासारखा फटका, भय ना भीती फक्त छत्रपती, छत्रपतींचा छावा विलासच्या बॅट मधून निघालेल्या 6 धावा, चौथा षटकार विलासच्या बॅट मधून बघण्यासारखे षटकार आहेत या विलासचे। आतापर्यंत जर उल्लेख केला या ओव्हरचा तर 5 चेंडू मात्र लाजवाब टाकले होते, शेवटचा चेंडू मात्र फुल टच गेला आणि त्या फुल टच चेंडूला मात्र 39 धावा, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 39, लॉस ऑफ 1 विकेट्स, 39-39। तर मांडदेव केसीसी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय। सार्थक
Aduh, Abi. Atau Mother Strike Lasil Atul Kamle Indian Army atau Mother Vigus Maidan Gazana Satu Sajj Right Arm Urdu Wicket Samara Abi Yaca Yavili Mother Kaya Jala Surul Padita Chendu Yavili Mother Kaya Firing Kili Zati Atul Kamle Yaca Madhya Matun Kau Mala Nawaz Lele Zati Mala Kaga Awaz Lele Zati Tiaja Pratyuttar Diyatana Vilas Ane Atul Yaci Zodi Kala Jawa Phatka Marla Atul Ne Tiaja Adi Vilas Cha Phatka Bagna Sarka Hota Ane Mika Kami Rau Dakhun Deto Atul Anda Dindi Firing Mother Ata Chalu Kili Ya Vilas Ane Atul Yane धावांच्या गतीला मात्र अक्षरशः महागाई सारखा वेग आलाय धाव संख्या जाऊन पोहोचली चाळीस धावा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा यावेळी मात्र काय झालं परत एकदा तोडून फोडून हा मात्र निघालाय चेंडू सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी काय फटके मारले जातात अतुल आणि विलासच्या जोडीकडून बघण्यासारखे मंत्रमुग्ध होण्यासाठी दुपारचं सत्र मात्र तापवताना दिसतंय सूर्य दिसना मात्र यांची बॅट तळपताना दिसते वाघमा संघासाठी अतुल आणि विलासची जोडी काय जोडी आहे मित्रांनो मैदानाबाहेर आणि मैदानामध्ये मात्र आपल्या नावाची आपल्या मैत्रीची छाप सोडताना अतुल आणि विलास परत निघाला राईट आर्म राऊंड विकेटचा मारा यावेळी मात्र काय झालं यावेळी मात्र बॉल आकाशाला चुंबन घेताना दिसला सहा धावांसाठी काय फटका होता गगनचुंबी फटका अतुलच्या मार्फत आतापर्यंत मात्र त्याने स्ट्राईक विलासला दिली मात्र शेवटचं षटक मात्र त्याने स्वतःकडे घेतलं आणि काय तोडफोड चालू केली या अतुलने नावाला साजेशी खेळली मात्र अतुलची आपल्याला पाहायला भेटते दुपारचं सत्र खऱ्या अर्थानं या जोडीनं गाजवलं असं म्हणता येईल आपल्याला काय फटकेबाजी सोफेर फटकेबाजी अतुल आणि विलास याची परत एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा असला बियाचा अतुल मात्र तळपलाय ओहो सर मारा घोषित करतात पंच जगू मांडर म्हणजे काय तर एक धाव वाढली आणि धावून पोहोचली ती धाव संख्या 57 घरामध्ये 57 लॉस ऑफ वन विकेट वाघमार संघाचं समीकरण 62 हा उच्चांक या स्पर्धेचा तोडतो का काय वाघमार संघ पाहण्यासारखा असेल आता मात्र काय झालं यावेळी मात्र अचूक टप्पा होता खोलपतीचा टप्पा होता फेकी चांगली होती मात्र कलेक्ट न करण्याच्या कारणामुळे दोन धावा पूर्ण करतात विलास आणि अतुलची जोडी आपल्या वाघमार संघासाठी राईट आर्म राऊंड विकेटचा मारा निघाला अभि अतुलसाठी अतुलची 47 ची जशी बंदूक तळपती तशी बॅट मात्र या मैदानामध्ये तळपली आणि त्याचा प्रत्युत्तर बघा काय वेग आहे दोन फिल्डर 130 मीटरच्या अंतरावर असतात त्याच्या मधून नागोळी सारखा निघालेला चेंडू चार धावांसाठी बघण्यासारखी मंत्रमुग्ध करण्यासारखी फलंदाजी अतुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली या थोडफोडच्या षटकामध्ये शेवटच्या निर्माणीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटते काय फटके सजवले गेले त्या जोडीनं बघण्यासारखे फटके राईट आर्म राऊंड विकेटचा मारा यावेळी काय झालं यावेळी मात्र यावेळी लाजवाब क्षेत्ररक्षण म्हणता येईल प्रणयाच जोपर्यंत मात्र फेकी केली जाईल पंच आउट आहे किती धावा पूर्ण केला तीन धावा थँक्स चौथ्या धावेला मात्र रन आउट होताना दिसतोय विलास काय फलंदाजी केली धाव संख्या पूर्ण केली
66 या आजच्या दिवसातला उच्चांक मात्र वाघमारने गाठलाय 66 धावा म्हणजे काय तर जिंकण्यासाठी 67 धावांची गरज असेल केसीसी संघाला काय लाजवाब फटकेबाजी बघायला भेटली आपल्याला पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 6 धावा तर नंतर मात्र लास्टच्या 3 षटकांचा विचार केला तर तब्बल 60 धावा खर्च केल्यात केसीसी संघाकडून काय फलंदाजी काय अफलाटन फलंदाजी मात्र वाघमार संघाकडून शेवटचे 3 षटक सरासरी 20 सरासरीने फटकेबाजी करत मात्र धाव संख्या 66 घरामध्ये धाव तर विनंती असेल मित्रांनो वाघमार संघ आपले मात्र क्षेत्ररक्षक परत मैदानामध्ये लावायचे वाघमार संघ परत लावायचे आणि केसी संघाचे सलामीचे फलंदाज आपण तयार राहायचे विनंती असेल वाघमार संघ चेंडू मात्र स्वयंसेवक चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवायचे स्वयंसेवक वाघमार संघ आपले क्षेत्ररक्षक मात्र परत पाडवायचे कप्तान अतुल असेल विलास असेल आपला संघ मैदानात दाखल करायचा वाघमार संघ एक आदर्श संघ म्हणून ओळखला जातो अतुल आणि विलासच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ सातत्याने एक आदर्श सगळ्या संघांसमोर ठेवतो शांततेत खेळणारा हा संघ आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानात निघालाय केसीसी संघाचे सलामीचे फलंदाज मात्र लवकरात लवकर मैदानात पाठवायचे पंच जगन्नाथ मांदरे असू द्या अण्णा परत सामना चालू करायचा स्वयंसेवक चौपर बाजूला जायचे पुढचा सामना सामना गोपुडी ए वर्सेस ड्रीम इलेव्हन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस या मंचावर आपण उपस्थित राहायचं पहिला कॉल असेल गोपुडी ए वर्सेस ड्रीम इलेव्हन दोन्ही संघाच्या संघनायकांना एक विनंती असेल आपल्याला पहिला कॉल दिला जातोय टॉस का बॉस या मंचावर राहायचं गोपुडी ए वर्सेस ड्रीम इलेव्हन गोपेडी ए वर्सेस ड्रीम इलेव्हन टॉस का बॉस आहे मंचावर सुंदर असा गटवला लेग साइडच्या दिशेने अभियाने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात आणि दुसरी धावही पूर्ण धाव संख्येचा श्रीगणेश होतोय धाव संख्या 2 मांढरदेवी केसीसी वर्सेस वाघमाळाचा हा रंगतदार सामना दोन्ही नावाजलेले संघ डोंगर पठारावरील गोलंदाजी मार्कवर आहे तो राजेश सामना करेल तो अभी ड्रीम इलेव्हन वर्सेस गोपीडी संघ टॉस का बॉस या मंचावर जायचे आणि निर्धाव वाईट दीपक कोंडे यांच्या मार्फत आज टॉस उडवला जाईल ड्रीम इलेव्हन वर्सेस गोपीडी ए संघ जाऊया मॅच कडे धावसंख्या 3 अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येत भर धावसंख्या 3 पाहूया राजेशाचा पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा 5 ते 7 पावलांचा रन पाहूया काय करतो अभी आणि ते उत्तुंग मारण्याच्या प्रयत्नात फसलाय अतिरिक्त स्वरूपात एक धाव धावसंख्येत भर धावसंख्या 4 पहिलं षटक चालू
सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो राजेश आपल्या संघासाठी। जिंकण्यासाठी एक विशाल धावसंख्या गाठावी लागेल ती केसीसी संघाला। पाहूया कोण करते चौकार आणि षटकारांची आतषबाजी केसीसी संघाकडून। स्ट्राइकवर असेल तो जयेश राजेश याचा। पाहूया काटी टचीचा सामना राजेशाचा पुढचा चेंडू ते मात्र सुंदर सगटवला शेट ड्राइव स्टंपच्या रूपाने एक अडथळा। एका धावेवर समाधान म्हणावं लागतंय ते मांढरदेवी संघाला। केसीसी 11 मांढरदेवी या षटकानंतर मात्र बोपर्डी ए संघ वर्सेस ड्रीम 11 संघाचा टॉस मात केला जाईल। ओके बोपर्डी ए संघ टॉस जिंकलेला आहे आणि बॅट फर्स्ट। पाहूया राजेशाचा पुढचा चेंडू येते मात्र सुंदर चेंडू अभियाला काही समजलं नाही निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या जैसे ते धावसंख्या 5 पहिलं षटक चालू। केसीसी संघाला मात्र इथं चौकार आणि षटकाराची आतषबाजी करावी लागेल। केसीसी संघाचा एक धडाकेबाज फलंदाज मनीष मांढरे या सामन्यासाठी अवेलेबल नाहीये। पाहूया पुढचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी राजेश यांकडून निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा। मनीष याची कमी जाणवते केसीसी संघाला। पाहूया मनीषची कमी भरून काढतोय का अभि आपल्या संघासाठी काय करतोय पुढचा चेंडू आणि इथे मात्र उत्तुंग गटवला लेग साइडच्या दिशेने आणि गच्चा क्षेत्ररक्षण पूर्वी दोन धावा काढण्यात यश केसीसी संघाला। धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या होते ती 7। पहिला षटक जर विचार केला तर राजेश याने अप्रतिम गोलंदाजी केली। हा खेळाडू मात्र 11वी 12वी असताना मात्र किसनवीर कॉलेजमध्ये सीझनच्या बरोबर मात्र त्याचं सिलेक्शन होतं। काय फलंदाजी करायचा गोलंदाजी मात्र त्याला पहिल्यांदाच बघितली परंतु चांगलं षटक हातारलं। आपण बोलतो पहिलं षटक परंतु अवघड असतं पहिलं षटक टाकणं आणि काय गोलंदाजी टाकली अप्रतिम गोलंदाजी राजेशाच्या मार्फत वाघमाळ संघाला। बोलतो इतेश खरोखरच एक नावाजलेला गोलंदाज वाघमाळ संघाचा राजेश। पुढचं षटक घेऊन येतोय तो वाघमाळ संघासाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं विलास आणि इथे मात्र उत्तुंग गटवलाय काय होतं या ठिकाणी पाहूया आणि इथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण जेल सुटतोय तत्पूर्वी दोन धावा धावण्यात यश केसीसी संघाला। उतुंग मारण्याच्या प्रयत्नात प्रयत्न फसला सुंदर अशी गोलंदाजी विलास वैयक्तिक पहिलं संघासाठी। दुसरं षटक घेऊन आलाय विलास काय करतोय पाहूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र सुंदर चेंडू राजेश याला काय समजलं नाही माफ करा जयेश निर्धाव चेंडूची सांगता। मांडदेव केसीसी संघ थोडा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय इथे चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल जर आपल्याला सामना जिंकायचा असेल। पाहूया जयेश काय करतोय मारतोय चौकार षटकार की होतोय त्रिफळाचित आणि इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम शॉट नो लँड मध्ये जातोय चेंडू नो मॅन लँड। एकच धाव एका धावर समाधान धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या 10। सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो विलास आपल्या संघासाठी एक नावाजलेला गोलंदाज वाघमाळ संघाचा विलास। आता मात्र स्ट्राइकर असेल डावखोरा फलंदाज अभी आणि इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न बसला निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी विलास कडून आपल्या संघासाठी। पठार चषक पर्व 13वे ठिकाण कोचवाडी एक नावाजलेली स्पर्धा या डोंगर पठारावरील। पाहूया पुढचा चेंडू विलास आणि इथे मात्र तुंग गटवलेले एक साइडच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक तैनात आणि झेलबाद सुंदर क्षेत्ररक्षण वाघमाळ संघाकडून अभि याला परतावं लागतंय। वा केसीसी संघाला अभियाच्या रूपाने एक मोठा धक्का
अवया कोण जाते आवेची जागा भरून काढण्यासाठी पीएम प्रथमेश मांढरे एक अंडर 23 जी स्पर्धा झाली वाई क्रिकेट अंतर्गत त्या स्पर्धेमध्ये मात्र प्रथमेश मांढरे यांनी मांढरे गावची छाप त्या भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 या मैदानावर सोडली तो प्रथमेश मात्र आता मैदानामध्ये दाखल झालाय धावसंख्या 5 चेंडू कंप्लीट झाले शेवटचा चेंडू वरवत असेल पाहूया शेवटचा चेंडू स्ट्राइकवर असेल तो मात्र जयेश पाहूया पुढचा चेंडू येथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न बसला नो मॅन्स लँड मध्ये जातो चेंडू एक धाव पूर्ण आणि एकाच धावावर समाधान मानावं लागते केसीसी संघाला धाव संख्या 1 धाव संख्या होते ती 11 दोन षटकांच्या समाप्तीनंतर केसीसी संघाची धाव संख्या होते ती 11 अजूनही उर्वरित दोन षटकांमध्ये एक विशाल अशी धाव संख्या गाठावी लागेल ती केसीसी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल इथे फटाव चषक 2021 कोणती पण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पॉन्सरचं योगदान खूप महत्वाचं असतं तर या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे स्पॉन्सर फौजी ग्रुप कोचवाडी श्रीयुक्त विजय मांढरे शिवसेना शाखा प्रमुख कुर्ला शाखा क्रमांक 168 सेफ ब्रदर्स कन्स्ट्रक्शन बोपर्डी सिग्नस एंटरप्राइजेस प्रोपा रामदास कदंबे एके स्पोर्ट मांडदेवी निलेश बिंतडे स्पोर्ट फाउंडेशन काळेश्वरी केबल नेटवर्क विजय सीएफटी सर्व मंच यांचं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतो आणि जाऊया मैदानामध्ये बस आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं एक जबाबदारीचं षटक घेऊन आलाय तो एक मूर्ती लहान पण कीर्तिमान असा एक वाघमळ संघाच्या नावा दिला गोलंदाज आदेश उर्फ चिक्कू काय करतोय चिक्कू ओढतोय की यशची खातोय यश षटकार पाहूया स्ट्राइकर असेल तो जयेश आणि इथे मात्र डावेशीच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा व्हाईट बॉल अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 12 एक नावाजलेले पंच अण्णा गोपडी संघाचे कर्णधार 12 चेंडूंमध्ये 55 धावांचा एक विशाल स्कोर केसीसी संघासमोर पाहूया काय करतोय केसीसी संघ 12 चेंडू 55 धावा आणि पुन्हा एकदा डावेशीच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल खराब गोलंदाजी चिक्कू कडून धावसंख्या भर धावसंख्या 13 पाहूया चिक्कू पुढचा चेंडू राईट टाम राउंड द विकेट येथे मात्र सुंदर कटल एक साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं सुंदर झेल वाघमळ संघाकडून जयेशला परतावं लागतंय जयेशवर पण एक मोठा धक्का केसीसी संघाला आजचा दिवस मात्र विलास विलास आणि विलास सांगून जातो काय फलंदाजी केली त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली आणि अफलातून झेल या विलासच्या मार्फत विलास अक्षरशः गाजून काढला हा दिवस विलासाने सुंदर क्षेत्ररक्षण विलास सुंदर फलंदाजी नंतर आता आपल्याला क्षेत्ररक्षणात पण आपली छाप सोडताना दिसतोय तो विलास वाघमळ संघाचा एक नाव दिला खेळाडू पाहूया हा एक अंडर 90 चा एक नाव दिला फलंदाज प्रथमेश पाहूया आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या 14 प्रथमेश एक नाव दिला फलंदाज केसीसी संघाचा एक उभरता सितारा काय करतोय आपल्या संघासाठी इथे पाहूया आणि इथे मात्र पुन्हा एकदा डावेशीच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल धावसंख्येत भर धावसंख्या 15 पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा डावेशीच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल
नावाजलेले समालोचन इथे आहे आगमन त्यांचं शशी कोचळे यानंतरची दुरा सांभाळतील. प्लीज वेलकम शशी. थँक यू हितेश. काय फटका आहे अफलातून फटका. मात्र अतुल आणि विलासची जोडी परत एकदा कामाला आली. विलासने जेल घेतला तर मी का घेऊ नाही सांगतोय. अतुल अफलातून अफलातून क्षेत्ररक्षण अतुल आणि विलासाच काय जोडी आहे. मैदानाच्या बाहेर आपली रतांची मैत्री बघायला भेटते आणि मैदानामध्ये ती जोडी अक्षरशः समोरच्याला हैराण करून सोडले अतुल आणि विलास याच्या जोडीने. सुंदर असा हा सामना पाहण्याजोगा आहे. केसीसी मांढरदेव वर्सेस वाघमाळ. आदेशाने आज टाकलेला चेंडू लेग साईडला उंचावून टपकवलेला हा चेंडू पाहूया जेल होतोय की नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राजेश सपकाळ याचा. मित्रांनो काय संघ असावा याचं उदाहरण वाघमाळ संघ पेश करतो. कारण की तुमचा गोलंदाज थोडासा कमकुवत असला तर त्याला क्षेत्ररक्षणाची साथ किती महत्वाची असते ते राजेश अतुल आणि विलास दाखवून देतात. वैयक्तिक पहिली सांघिक तिसरीवर गोलंदाज आदेश. पाहूया काय करतो मूर्तिलान कीर्तिमान असा हा गोलंदाज. आदेशाने हा टाकलेला चेंडू सुंदर असा हा मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर तितक्याच जोरदार क्षेत्ररक्षण अक्षय सपकाळ्याचं आणि धावसंख्येत होते एका धावेने वाढ. धावसंख्या होते ती 19. सुंदर असा हा सामना चालू आहे केसीसी मांढरदेव वर्सेस वाघमाळ. पाहूया आदेश काय करतोय आपल्या संघासाठी. आदेशाचा पुढील चेंडू सामना करतोय तो अतिरिक्त चेंडू खूपच ऑफ साईडच्या दिशेने बाहेर फेकलेला हा चेंडू वाईड धाव. या गोलंदाजाने आतापर्यंत 6 अतिरिक्त चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये टाकलेले आहेत. धावसंख्यात झाली वाढ. धावसंख्या 20. नो चेंडू पंच गिरीश घाडवे अण्णा यांच्या माध्यमातून मिळालेला हा निर्णय. त्या चोरटी धाव देखील 1 आणि नो बॉलला 2 रनांची पॅनल्टी अशा या चेंडूवरती 0 म्हणजे पंच एक मिनिट ह्या चेंडूला तर फ्री हिट असेल. फ्री हिट कंपल्सरी आहे. आणि आता नो बॉलला 2 रनांची पेनल्टी आहे का. साईडचा नो आहे. नाही ना. ओके फ्रीडचा हा चेंडू. स्ट्राईकला आहे राईट हँड बॅट्समन ऋषी. गोलंदाज आदेश फ्रीट असणार हा चेंडू. सुंदर असा मारण्याचा जोरदार प्रयत्न. ग्राउंड शॉट लेग साईडच्या दिशेने तितक्याच जोरदार क्षेत्ररक्षण करतोय तो विलास सकपाळ. ओव्हर समाप्त. पंच चेंडू चेक करायच्यात. आमच्या स्कोरच्या मताने मात्र 5 चेंडू कम्प्लीट झालेत. पंच चेंडू एकदा परत बघा. पंच चेंडू किती 6 झाले. इथे युट्यूबच्या माध्यमातून 5 चेंडू झालेले समजतायत आपल्याला. 1 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल शिल्लक आहे. सिस्टीम मध्ये 5 चेंडू झालेत असं दाखवलं जातं. 1 चेंडू शिल्लक शेष बाकी. या षटकाचं जर विवरण करायचं झालं तर पहिला चेंडू मात्र वाईट होता. दुसरा चेंडू वाईट होता. तिसऱ्या चेंडूला विकेट भेटली म्हणजे तो फक्त 1 चेंडू. तर नंतर चौथा चेंडू वाईट. पाचवा चेंडू वाईट. सहावा चेंडू देखील वाईट. सातवा चेंडू वाईट म्हणजे तो दुसरा चेंडू बाह्य धरला जाईल. आठव्या चेंडूवर 2 धावा म्हणजे तो तिसरा चेंडू. नवव्या चेंडूवर 1 धाव म्हणजे तो चौथा चेंडू. दहाव्याला वाईट. आदेशाने हा टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू. बॅट्समन चोरटे धाव घेण्यात यशस्वी नाही झाला आणि धावसंख्या जैसे थे. धावसंख्या होत आहे ती 23.
या गोलंदाजाने आजच्या दिवसाचा विक्रम केला, 13 चेंडू फेकण्याचा विक्रम आदेश याच्या नावावरती आहे. पुन्हा जाऊया मॅच मध्ये. वैयक्तिक पहिली सांघिक चौथीवर वाघमय संघाचा गोलंदाज युवराज. युवराज मराठे वैयक्तिक पहिली सांघिक चौथीवर स्ट्राइकला राईट हँड बॅट्समन आहे. पंच म्हणून गिरीश अण्णा गाडवे, सोबत जगन्नाथ मांढरे. युवराजाने हा टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू, बॅट्समन पूर्णपणे बीट झाला, त्याला हा चेंडू काही समजला नाही. धावसंख्या जैसे थे 23. सुंदर असं हा क्षेत्ररक्षण लावलेलं पाहायला मिळतंय अतुल फौजी कर्णधार वाघमय संघाचे यांच्या माध्यमातून. युवराजाचा पुढील चेंडू सामना करतोय, सुंदर असा मारलेला स्टेट ड्राईव्ह चेंडू पाहूया जेल होते की नाही, हे जेल बाद. बघा एक बुंत मात्र लेफ्टच्या दिशेने अतुल विलास आणि राजेश करामत करून जाते. सलग चौथ्या जेफ अतुलच्या मार्फत दोन, विलासच्या मार्फत एक आणि राजेशच्या मार्फत एक. काय क्षेत्ररक्षण सजवलं गेलं लेफ्टच्या दिशेने आणि गोलंदाजी मात्र त्याच दिशेने केली जाते. एक प्लॅन ने उतरलेला वाघमय संघ आणि तो प्लॅन मात्र सक्सेस होताना दिसला या मॅच मध्ये. यानंतरचा होणारा सामना झाला ना, यानंतरचा होणारा सामना बोपरेडी ए वर्सेस ड्रीम इलेव्हन. बोपरेडी संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला युवराज मराठे याच्या माध्यमातून. वाघमय संघाकडून सुंदर असे गोलंदाज युवराज मराठे, सुंदर असे क्षेत्ररक्षण लावलंय ते अतुल फौजी कर्णधार वाघमय संघाचे. पाहूया युवराज काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू लेग साइडला मारलेला जोरदार फटका आणि विलास सपकाळ्याच्या हातात जाऊन चेंडू स्थिर झालेला आहे आणि केसीसी संघाला पुन्हा एकदा धक्का. युवराज मराठे या ओव्हरमध्ये सलग 2 विकेट. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते वाघमय संघाकडून. याची जागा भरून काढण्यासाठी जात आहे सुनीलच्या जागेवरती सूरज. युवराज पाहूया सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला वाघमय संघाकडून. युवराज सुंदर असा हा चेंडू थोडस गच्चा क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकच्या माध्यमातून आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाले ते केसीसी मांढरदेव संघाचे फलंदाज. धावसंख्या पुन्हा एकदा होते वाढ, धावसंख्या होत आहे ती 26, 5-26. 2 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान. लेग साइडच्या दिशेने हा मारलेला चेंडू पाहूया किती धावा पळवून घेण्यात यशस्वी होत आहेत ते केसीसी मांढरदेव संघाचे फलंदाज. सुंदर असं क्षेत्ररक्षण तितक्या जोरात अक्षय सपकाळ्याच आणि 3 धावा पूर्ण. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या 29. ड्रीम इलेव्हन संघ आपले क्षेत्ररक्षक मात्र तयार राहायचंय. आपलं क्षेत्ररक्षण यानंतर पोपडी संघ आपले फलंदाज तयार ठेवायच्यात. पुढचा चेंडू राईट हँडवर गेला त्यामुळे यावेळी काय झालं तर चेंडू निर्धाव, चेंडू मात्र विकेट निघली जाते या चेंडूवर. विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे आभार. दोन्ही संघाने लेग साइडला येऊन आपण आपलं स्थान घ्यायचं. यानंतरचा होणारा सामना बोपरेडी ए वर्सेस ड्रीम इलेव्हन.